आज 26 जून 2020 सामाजिक आरक्षणाचे जनक लोकांचा राजा मल्लांचा राजा शेतकऱ्यांचा राजा कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती। छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते। पुरोगामी विचाराचे व्यक्तिमत्व असलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य हे प्रशंसनीय अतुलनीय असं आहे। त्यांचा जीवनपट आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत। छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे होते, तसेच आईचे नाव राधाबाई होते। बालपणीचे महाराजांचे नाव यशवंतराव असे होते। त्यांच्या वयाच्या 3 वर्षीच त्यांच्या आईचं निधन झालं। 17 मार्च 1884 रोजी शाहू महाराजांचे दत्तक विधान व राज्यारोहण संपन्न झाले। पॉलिटिकल एजंट कर्नल एच रिव्ह्ज व मुंबईचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांनी दत्तक विधानास संमती दिली। यशवंतरावांच्या दत्तक विधानानंतर शाहू महाराज नामकरण करण्यात आले। शाहू महाराज हे दोन व्यक्तींना दैवत मानत असत। छत्रपती शिवाजी महाराज आणि कोल्हापूर राज्याच्या संस्थापिका महाराणी ताराबाई यांना ते आपलं दैवत मानत। 20 मार्च 1886 रोजी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। 1885 ते 1889 या दरम्यान राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं। त्यांना प्रशिक्षित करणारे प्राथमिक शिक्षक होते के बी गोखले व एच बी गोखले। 8 मे 1888 रोजी मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला शाहूंच्या शुभ हस्ते शुभारंभ झाला। 1888 साली कर्वे दरबाराचे गॅझेट प्रसिद्ध झाले। 1889 ते 1893 या दरम्यान धारवाड येथे एस एम फ्रेझर यांच्या देखरेखीखाली त्यांनी अध्ययनास प्रारंभ केला। त्यांनी अध्ययन केले। 1 एप्रिल 1891 रोजी त्यांचा विवाह लक्ष्मीबाई गुणाजीराव खानविलकर यांच्यासोबत संपन्न झाला। 20 एप्रिल 1891 रोजी लॉर्ड हॅरिस रेल्वे सुरू झाली। 1893 साली कोल्हापूर सरकारने स्वतःचे कायदे पुस्तक छापले। 3 एप्रिल 1893 रोजी शाहू महाराजांच्या शुभ हस्ते राजाराम कॉलेजमध्ये बक्षीस समारंभ संपन्न झाला। 2 एप्रिल 1894 रोजी राज्यसूत्रे त्यांनी हाती घेतली। राज्यारोहण समारंभ मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस हस्ते झाला। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर जी भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, जी के गोखले राज्यारोहण प्रसंगी उपस्थित होते। 3 एप्रिल 1894 रोजी लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये करवीर क्षेत्रीय राजकीय कपिलशिष्टीचा योग हा महाराजांचा अभिष्ट चिंतन करणारा लेख लिहिला। मेजर दादासाहेब निंबाळकर यांनी समाजाच्या 1976 सालच्या रौप्य महोत्सवी अंकात श्री शाहू महाराज ऋणानुबंध हा लेख लिहिला। 1 जानेवारी 1895 रोजी ब्रिटनची सम्राज्ञी महाराणी व्हिक्टोरिया यांनी शाहू महाराजांना GCSI हा किताब अर्पण करून गौरव केला। हा किताब त्यांना 18 सप्टेंबर 1895 रोजी लॉर्ड सँडहर्स्ट यांच्या हस्ते देण्यात आला। 28 मार्च 1895 रोजी फर्ग्युसन कॉलेज इमारतीचे उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। 1897 साली दुष्काळी कामे, शेतकऱ्यांना तगाई, स्वस्त धान्य दुकाने स्थापन अशी विविध महत्वपूर्ण लोककल्याणकारी कार्य त्यांनी केली। महारोग्यांसाठी उचगाव येथे आश्रम सुरू केला। त्याला व्हिक्टोरिया राणीचे नाव देण्यात आले। 1910 पर्यंत डॉक्टर वानलेस व नंतर डॉक्टर व्हेले महाराजांची फॅमिली डॉक्टर होती। 1898 ते 1901 या दरम्यान ताई महाराज प्रकरण घडले। 1900 ते 1901 या दरम्यान वेदोक्त चळवळ घडली। वेदोक्त चळवळ घडली त्यानंतर त्यांनी सिद्धांत विजय हा ग्रंथ लिहिला। 24 मे 1900 रोजी व्हिक्टोरिया राणीने शाहू छत्रपतींना महाराज ही पदवी धारण करण्याचा अधिकार दिला। 10 जून 1902 रोजी केम्ब्रिज विद्यालयाने शिक्षण व संस्कृती याविषयी त्यांना LLD ही पदवी दिली। 1901 ते 1911 या दरम्यान निरनिराळ्या जातींमधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली। 1901 साली गोवध बंदी कायदा त्यांनी लागू केला। 2 मे 2 ऑगस्ट 1902 या दरम्यान त्यांनी लंडनचा प्रवास केला। 6 जुलै 1902 रोजी मागास जातींना नोकरी 50%
जागा राखीव ठेवण्याची त्यांनी घोषणा केली आणि म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांना सामाजिक आरक्षणाचे जनक असे म्हणण्यात येते. 1906 मध्ये सप्टेंबर महिन्यात सहकारी तत्वावर शाहूंनी मिल स्थापन केली. 1908-1909 या दरम्यान दामू जोशी प्रकरण घडले. 1909 साली लक्ष्मी तलावाच्या कामाला त्यांनी प्रारंभ केला. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1912 साली सहकारी नियोजनाचा कायदा, मराठ्यांच्या हस्ते वेदोक्त श्रावणी, राजपुत्रांच्या अध्ययनाची सोय करण्यासाठी लंडनला रवाना झाले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत करण्याची त्यांनी घोषणा केली. 1913 साली सत्यशोधक शाळेला वर्ष पाटील स्कूलची निर्मिती त्यांनी केली. इनामी आयोगाचा आदेश दिला. 10 जून 1917 रोजी कोल्हापूरच्या शंकराचार्य पीठावर प्रकृत कोटे यांची प्रस्थापना करण्यात आली. 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यास त्यांनी मंजुरी दिली. 27 डिसेंबर 1917 रोजी 11व्या खामगाव मराठा परिषदेचे ते अध्यक्ष होते. 23 फेब्रुवारी 1918 रोजी तलाठी पद्धतीने सुरू केली. त्याचप्रमाणे आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. आंतरजातीय विवाह कायदा केला. 3 मार्च 1918 रोजी बोलते पद्धत त्यांनी बंद केली. 25 जून 1918 रोजी महारवतने बंद केली. 31 ऑगस्ट 1918 रोजी गुन्हेगारी जमाती हजेरी कायदा रद्द केला. 15 सप्टेंबर 1918 रोजी डॉक्टर कुर्तकोटींचा शंकराचार्य पीठाचा राजीनामा स्वीकारला. 10 नोव्हेंबर 1918 रोजी सी के बोले यांच्या लोकसंघाच्या विद्यमाने मागासलेल्या वर्गातील लोकांची मुंबई येथे जाहीर सभा घेण्यात आली. 14 डिसेंबर 1918 रोजी नवसारी आर्य धर्म परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 19 ते 21 एप्रिल 1919 ला कानपूर येथे हिंदुस्थानातील सर्व कुर्मी क्षत्रियांच्या 13व्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. राजर्षी किताब त्यांना या परिषदेमध्ये प्राप्त झाला. 6 ते 8 मार्च 1920 या दरम्यान भावनगर येथील आर्य धर्म परिषदेचे ते अध्यक्ष होते. 22 मार्च 1920 ला माणगाव येथे अस्पृश्य वर्गाच्या परिषदेपुढे त्यांनी प्रभावी भाषण दिले. 15 एप्रिल 1920 रोजी नाशिक येथे श्री उदाची मराठा विद्यार्थी वसतिगृहाची कोनशिला समारंभ संपन्न झाला. 16 एप्रिल 1920 रोजी नाशिक येथे निराश्रित महिला समाजाच्या परिषदेत त्यांनी भाषण केले. 30 मे 1920 ला नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेचे ते अध्यक्ष होते. 6 जुलै 1920 रोजी शिवाजी क्षत्रिय वैदिक पाठशाळेची त्यांनी स्थापना केली. 27 जुलै 1920 रोजी हुबळी येथे कर्नाटक ब्राह्मणेतर समाज परिषदेचे ते अध्यक्ष होते. 1921 साली जानेवारी महिन्यात क्षात्र जगदगुरूंची स्थापना केली त्यांनी. 19 नोव्हेंबर 1921 रोजी रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. त्यावेळेस छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केला. कोल्हापुरात आणि थारत सोहळा त्यांनी सुरू केला. 16 फेब्रुवारी 1922 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष होते आणि या महान व्यक्तीची प्राणज्योत 6 मे 1922 रोजी मुंबई येथील अन्हा लॉज येथे मावली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं निधन 6 मे 1922 रोजी मुंबई येथील पन्हा लॉज येथे झाले. छत्रपती शाहू महाराजांचं कार्य हे अतिशय महान आहे. त्यांनी समाजाच्या हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी केलेलं कार्य हे अतुलनीय असं आहे आणि म्हणूनच छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुधनांचे उद्धारकर्ते ठरतात, लोक कल्याणकारी राजे ठरतात. अशा या महान मानवाला, अशा या महान राजाला विनम्र अभिवादन. सामाजिक